पोलीस निरीक्षक रीता उळीके यांनी खळे बोल सुनावले, कोणाचीही आता ऐकून घेणार नाहीत, जर नियमाचे उल्लंघन कोणीही केले नसेल तर कारवाई मात्र करणार, कोणाला सुद्धा आम्ही ऐकणार नाहीत, विनाकारण कोणत्याच ऑटो चालकाला आम्ही त्रास देणार नाही, हे सुद्धा यावेळी बैठकीमध्ये स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांनी शहर वाहतूक पश्चिम विभागाचा पदभार हाती घेतला. त्यानंतर त्यांनी सर्व ऑटो चालकांची वाहतूक नियमांच्या सूचना देण्याकरिता वाहतूक कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. या दरम्यान सर्व ऑटो चालक सुद्धा दाखल झाले. याचवेळी ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोळ उशिरा आल्याने मी येण्याआधी मीटिंग का सुरू केली असा संताप ऑटो चालकावर व्यक्त केला. बैठकीला वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके सुद्धा हजर होत्या. त्यांनी सुद्धा वाहतूक नियमाचे काटकोर पालन केले नाही तर धडक कारवाई करणार अशी ताकीद दिली. सिटी बस विरुद्ध कारवाई का करीत नाही, ऑटो चालकांना त्रास देता असे विचारले असता पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी सुद्धा नितीन मोहोळ यांना खडे बोल सुनावले. अमरावतीमध्ये एस आय ला आहे. त्यांना मी फक्त एवढंच प्रश्न विचारला, तुम्हाला विचारला की त्या सिक्स सीटरला एमआयडीसीच्या पुढे अमरावती पुण्यापर्यंत यायचा अधिकार आहे का? यानंतर सुद्धा सर्व वाहनांची तपासणी मोहीम सुरूच ठेवणार. विनाकारण कोणत्या ऑटो चालकांना त्रास देणार नाही, मात्र वाहतूक नियमाचे पालन न केल्यास कारवाई करणार, कोणाचेच ऐकून घेणार नाही असा पवित्रा यावेळी घेण्यात आला. मी पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर. मी यापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशन इथे सेकंड PI म्हणून कार्यरत होते. माननीय CP सरांच्या आदेशानुसार माझी शहर वाहतूक शाखा इथे कालच बदली झाली आणि मी रुजू झाले. त्यानुसार कालपासून कारवायांचा धडाका चालू केलेला आहे. काल पंचवटी चौकामध्ये कारवाई केली, आज गाडगे महाराज समाधीच्या त्या रोडवर सुद्धा कारवाई केल्या आणि आज सायंकाळी ऑटो चालकांना नियमांचे पालन करण्याबाबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्या मीटिंगमध्ये ऑटो चालकांना त्यांनी युनिफॉर्म घातला पाहिजे, त्यांनी ऑटोमध्ये समोरच्या सीटवर कुठलाही व्यक्ती बसवला नाही पाहिजे आणि त्यांनी रस्त्याने चालताना भरधाव वेगाचा वापर केला नाही पाहिजे अशी समज देण्यात आलेली आहे. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कारवाया करू आणि या शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न करू.
रीता उईके यांच्या मोहिमेमुळे आता शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल असा सूर आता निघत आहे।